परराज्यात बी फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्यानं सागर राजशेखर हिरेबू यांची 1,80,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्टोबर 2021 ते जून 2022 दरम्यान घडली आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ठकसेन तुषार सिद्राम हिप्परगे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागात राहणारे सागर राजशेखर हिरेबू यांच्याकडून बी फार्मसी कॉलेज बिदर येथे ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्यानं ऑक्टोबर 2021 ते जून 2022 या दरम्यान वेळोवेळी SBI बाळीवेश शाखेच्या खाते क्रमांक यावरून फोन पे व गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम पाठवली गेली आहे. तसेच सागर हिरेबू यांचे मित्र मल्लिकार्जुन येणपे व अप्पू नावडे या दोघांनी प्रत्येकी 60,000 रुपये तुषार सिद्राम हिप्परगे यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा केले. दरम्यान सागरचा मेहुणा संकेत बाबुळगावकर यास गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठात ऍडमिशन करून देतो म्हणून 10,000 रुपये ऑनलाईन घेतले. अशा प्रकारे 1,80,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार हिप्परगे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जेऊ घाले या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.